ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. सीबीआय ईडी कारवाई विरोधात विरोधी पक्षांची याचिका फेटाळण्यात आली त्यामुळे भाजपने खुश होण्याची गरज नाही, फक्त विरोधकांवरच कारवाई केली जाते. राहुल कुल, दादा भुसे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही यंत्रणा गप्प का? गुंड आणि भ्रष्टाचाऱ्यांना भाजप पाठीशी घालते, कारवाई होत नाहीये त्यांच्यावर, असं म्हणत राऊतांनी नाराजी व्यक्त केली. तर फडतूस काढतूस या शब्दावरून पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधलाय. दादा भुसे या सरकारमधले मंत्री गिरणा ऍग्रो, गिरणा सहकारी साखर कारखाना वाचवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयाचे शेअर्स गोळा केले. ना गिरणा सहकारी साखर कारखाना वाचवता आला, ना पैशाचा हिशोब देता आला. मनी लॉन्ड्रिंग आहे. काय करताय, काय करतायत का ह्या संस्था दोन? पण अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. हसन मुसीफवर कारवाई, अनिल परबांवर कारवाई, मग राहुल कुलच्या भीमा पाटील साखर कारखान्यावरती कारवाई का नाही याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवं. ते काढतूस आहेत ना, मग ते काढतूस घाला त्या भ्रष्टाचाऱ्यांच्या कुठे घालायचे आहे तिकडे. तुम्ही काढतूस असाल किंवा फडतूस असाल, मला त्यात आम्हाला त्यात पडायचं. फडतूस शब्दाचा अर्थ बिनकामाची, ज्याचा सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दामध्ये त्यांना नपुसंक म्हटलंय. आम्ही अत्यंत सौम्य भाषेमध्ये उद्योजनी म्हटलं फडतूस, विनकामाचे, निरर्थक, काही उपयोग नसलेले. हे सरकार त्याच पद्धतीनं चाललं आहे महाराष्ट्रामध्ये, अजून काय चाललंय? सह्याद्रीची उंची म्हणजे